पाहणार आहोत इयत्ता आठवी विषय गणित मधील प्रकरण क्रमांक अकरा सांख्यिकी या प्रकरणावरती आधारित सराव संच मधील सर्व उदाहरणे चला तर पाहूया मग आपण संच अकरा पॉईंट एकमधील मधील पहिलं उदाहरण काय बघा इयत्ता आठवीमधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणी दिली आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मद्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा म्हणजे कृतियुक्त उदाहरण आपल्याला या ठिकाणी हे दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी वारंवारता सारणी जी आपल्याला दिलेली आहे इथं काय म्हटलेलं आहे रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक त्यालाच आपण एकसाई समजतो पुन्हा विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता एफ आय समजतो आणि पुढचा जो रखाना आहे कॉलम आहे एफ आय गुणिले एक्स आय ओके okay? रोपांची संख्या म्हणजे रोपांची संख्या एक लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे बघा एक रोप लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी चार दिलेली आहे दोन रोपं लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा दिलेली आहे तीन रोपं लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बारा आहे आणि चार रोपं लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आठ आहे ओके मग या पहिल्या चौकटीमध्ये यन बरोबर किती येणार आहे तर या चार सहा बारा आठ या चौघांची बेरीज सहा चार दहा बारा दहा बावीस आठ तीस म्हणजे विद्यार्थी संख्या तीस दिलेली होती तर या ठिकाणी यन बरोबर आपल्याला तीस हीच किंमत मिळते ओके त्याच्यानंतर आता एफ आय गुणिले एक्साय म्हणजे वारंवारता गुणिले प्राप्तांक या ठिकाणी चार वारंवारता आहे म्हणजे एफ आय किंमत चार आहे गुणिले एक्स आय एक चार एक चार तसंच आता खाली साई दोन्ही बारा या चौकटीमध्ये आपल्याला मिळतं बारा आणि बार त्रिक छत्तीस ओके त्याच्यानंतर आठ चौक बत्तीस आता यफ आय एक्स आय आपण काढल्यानंतर इथं यफ आय एक्स आय म्हणजे या रखान्यामध्ये असणाऱ्या सर्व अंकांची बेरीज या चौकटीमध्ये लिहायची आहे मग ती बेरीज आता किती येत्या पाहूया या ठिकाणी चार आणि दोन सहा सहा बारा आणि दोन सॉरी चार दोन सहा 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 बारा आणि दोन चौदाशी चार हच्याला एक, एक तीन आणि एक चार आणि तीन सात आणि एक आठ म्हणजे बेरीज आपल्याला किती मिळाली चौरंशी म्हणजे समेशन एफ आय एक्स आय बरोबर चौर्याऐंशी अशी आपल्याला या ठिकाणी किंमत मिळालेली आहे आता याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला मध्य राज मध्य काय बरोबर सूत्र आपल्याकडे आहे काय आहे सूत्र अगदी बरोबर आहे यफाई, ले ले समेशन यफ आय एक्स आय भागिले यन म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला मिळतं समेशन यफ आय एक्स आय आता या सूत्रामध्ये आपल्याला या वारंवारता सारणीमध्ये मिळालेल्या ज्या किमती आहेत एन बरोबर तीस समेशन एफ आय एक्स आय बरोबर चौऱ्याऐंशी या ठेवायच्या बरोबर समेशन एफ आय एक्स आय ची किंमत काय आहे चौऱ्याऐंशी म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला काय किंमत मिळते चौऱ्याऐंशी आणि भागिले यनची किंमत किती आहे तीस आहे ओके तर चौऱ्याऐंशी भागिले तीस या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे बरोबर आता आपल्याला याचा भागाकार करायचा आहे आता तीसचा पाडा तीस, तीस दोन्ही साठ मग चौऱ्याऐंशीमधून साठ गेले राहिले किती चोवीस बरोबर मग आता चोवीसला तीसनं भाग लागतो ला आहे का नाही म्हणजे आला या ठिकाणी पॉईंट मग त्याच्यावरती घेतला शून्य म्हणजे दोनशे चाळीस झालं मग साठ ते दोनशे चाळीस म्हणजे या ठिकाणी आठचा भाग लागतो म्हणजे दोन पॉईंट आठ असा आपल्याला या ठिकाणी एक्स बार किंवा मग त्याची किंमत मिळालेली आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य मध्य टिंबा चौकटीत काय येणार मग या ठिकाणी दोन पॉईंट आठ आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यानं लावलेल्या रोपांचा मध्य जो आहे तो किती येतो आपल्याला दोन पॉईंट आठ ओके अशा पद्धतीनं हे पहिलं उदाहरण होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे लगेचच पाहूया आपण पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक दोन काय दिलेलं आहे बघा एक लारा गावातील पंचवीस कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणी दिली आहे सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या असे आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे इथं सारणी दिलेली आहे या सारणीमध्ये मे महिन्यात वापरलेलं जे वीज आहे ती युनिटमध्ये या ठिकाणी दिलेली आहे एकूण त्या गावातील किती कुटुंबांच्या बाबतीत पंचवीस ओके तर वीज वापर युनिटमध्ये म्हणजे तीस जी कुटुंब आहेत सॉरी तीस युनिट जी वीज वापरलेली आहे ती कुटुंबांची संख्या किती आहे सात पंचेचाळीस युनिट वापरलेली कुटुंब आहेत दोन साठ युनिट वापरलेली कुटुंब आहेत आठ पंच्याहत्तर युनिट वीज वापरलेली कुटुंब आहेत पाच आणि नव्वद युनिट वापरलेली कुटुंब आहेत तीन ओके या ठिकाणी सुरुवातीला यन बरोबर इथं आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे एन बरोबर किती असणार हो अगदी बरोबर आहे पंचवीस असणार आहे सात दोन नऊ आठ सत्तर पाच बावीस आणि तीन पंचवीस ओके एनची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली पंचवीस आता या रखान्यामध्ये एफ आय गुणिले आय एफ आय सात आहे एक्स आय तीस आहे तीस गुणिले सात म्हणजे सात्रीक एकवीस दोनशे दहा या ठिकाणी आपल्याला गुणाकार किती मिळतो दोनशे दहा दोन गुणिले पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद त्याच्यानंतर सात गुणिले आठ आठ संघ अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी हा या ठिकाणी गुणाकार मिळतो पुन्हा पाच गुणिले पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर गुणिले पाच म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर किती मिळतं आपल्याला गुणाकार हा तीनशे पंच्याहत्तर पुन्हा तीन गुणिले नव्वद नव्वद गुणिले तीन म्हणजे नवतिर्क सत्ता दोनशे सत्तर ओके आता या ठिकाणी काय करायचं समेशन एफ आय एक्स आय म्हणजे या, या, या सर्व अंकांची बेरीज इथं खाली लिहायची असते ती लिहि आता शून्य शून्य इथं पाच सात आणि सात चौदा चौदा आणि आठ बावीस नऊ एकतीस आणि एक बत्तीस दोन ह्याच्या तीन ओके दोन, तीन दोन पाच आणि तीन आठ आणि चार बारा आणि एक तेरा चौदा एक हजार चारशे पंचवीस समेशन एफ आय एक्स आय बरोबर एक हजार चारशे पंचवीस आपल्याला या ठिकाणी बेरीज मिळालेली आहे आता सारणी पूर्ण केल्यानंतर या सारणीवरती आपल्याला काही विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आता आपण काय करूया उत्तर लिहूया पहिला प्रश्न पंचेचाळीस युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती बघा पंचेचाळीस युनिट वापरणारी एकूण कुटुंब किती आहेत दोन किती कुटुंब आहेत दोन तर उत्तर या ठिकाणी काय मिळतं आपल्याला दोन कुटुंबे दोन कुटुंबे ओके के वार हे आपल्याला उत्तर मिळालं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ज्या प्राप्तांकाची वारंवारता पाच आहे तो प्राप्तांक कोणता वारंवारता पाच इथं आहे बघा तर तो प्राप्तांक कोणता पंच्याहत्तर प्राप्तांक प्राप्तांक बरोबर कोणता तर पंच्याहत्तर हे याचं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं त्याच्यानंतर तिसरा प्रश्न यन बरोबर किती यन बरोबर किती आहे पंचवीस यन बरोबर पंचवीस आणि समेशन एफ आय एक्स आय बरोबर किती विचारले किती आहे एक हजार चारशे पंचवीस एक हजार चारशे पंचवीस ओके त्याच्यानंतर चौथा प्रश्न यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सुरुवातीला आपण मध्य हे सूत्र लिहूया मध्य म्हणजे त्याला आपण म्हणतो एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले बरोबर आता समेशन एफ आय एक्स आय किती आहे आपल्याला मिळाले एक हजार चारशे पंचवीस त्याला पूर्ण भागी किती यांची किंमत पंचवीस यांची किंमत किती आहे पंचवीस बरोबर आता हा भागाकार करूया हम्म तर या ठिकाणी पंचवीसचा पाडा आपल्या सर्वांना येतो पंचवीस पाचचा सव्वाशे मग एकशे बेचाळीस मधून एकशे पंचवीस वजा झाल्यानंतर किती मिळतं आपल्याला सतरा मिळतं मग सतरावरती पाच लिहिलं म्हणजे एकशे पंच्याहत्तर झालं मग एकशे पंच्याहत्तर पंचवीसच्या पाड्यामध्ये आहे का नाही होय तर पंचवीस सत्ते पावणे दोनशे म्हणजे सातचा सा भाग लावतो बार म्हणजेच मध्यबरोबर आपल्याला काय मिळालं मध्य एक्स बार बरोबर सत्तावन्न या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे म्हणजेच यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य आपल्याला काय मिळाला सत्तावन युनिट सत्तावन्न युनिट अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न होता किंवा उदाहरण होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे लगेचच पाहणार आहोत आपण पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक तीन काय दिलेलं आहे बघा भिलार येथील चाळीस कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे म्हणजे बिलार या गावातील चाळीस कुटुंबामध्ये प्रत्येक कुटुंबात जी काय सदस्यांची संख्या आहे लोकांची संख्या ती आपल्याला दिलेली आहे कशी दिलेली आहे एक सहा पाच चार तीन दोन सात दोन तीन चार पाच सात चार सात दोन तीन दोन एक चार पाच सहा सात तीन चार पाच दोन चार तीन दोन तीन पाच पाच चार सहा दोन तीन पाच सहा चार दोन यावरून या चाळीस कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा असं आपल्याला हे उदाहरण आता आपल्याला दिलेलं आहे वारंवारता सारणी तयार करायला सांगलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला मध्य काढायला सांगितलेला आहे तर लगेचच आपण काय करूया ती सारणी तयार करून घेऊया या ठिकाणी मी अशा पद्धतीने ही सारणी तयार करून घेतलेली आहे पहिल्या कॉलममध्ये सदस्यांची संख्या एक्स आय पुन्हा ताळ्याच्या खुना आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे म्हणजे प्रत्येक जे काही सदस्य संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे ती कुटूंबा, 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 संख्या त्या आपल्याला अभ्यासायचं आहे पुन्हा कुटुंबांची कुटुंबा कुटुंबा कुटुंबांची संख्या कुटुंबांची संख्या म्हणजेच यफ आय ही आपल्याला किंमत काढून घ्यायची आहे शेवटचा जो रखाना आहे तो यफ आय म्हणले एक्स आय चला तर आता सदस्यांची संख्या म्हणजे या कॉलममध्ये आपण कोणत्या संख्या लिहायच्या तर दिलेल्या प्राप्तांकामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे बघा तर सर्वात लहान बरवर, एक आहे बरोबर म्हणजे एक पासून सुरुवात होणार आहे आणि सर्वात मोठी संख्या किती आहे बघा सात इथं बी सात दिसते सातच्या पुढची संख्या दिसत नाही म्हणजे एक ते सात या संख्या म्हणजे सदस्यांची संख्या एक्साईची किंमत आपण या ठिकाणी घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे हे प्राप्तांक म्हणजे सदस्यांची संख्या या एक ते सात आपण काय घेतल्या तर दिलेले जे काही प्राप्तांक आहेत त्यांचं निरीक्षण केलं सगळ्यात लहान जो अंक आहे तो एक आपल्याला मिळाला आणि सर्वात मोठा जो अंक आहे तो किती मिळाला सात मिळाला म्हणून एक ते सात हे अंक या ठिकाणी आपण सदस्यांची संख्या किंवा प्राप्तांक म्हणून एक्साई म्हणून घेतलेले आहे आता ताळेच्या खुना म्हणजे एक हा अंक किती वेळा आलेला आहे तो या दिलेल्या माहितीमध्ये आपण पाहायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण बघूया एक आ, जो अंक आपण विचारात घेणार आहे त्याच्यावरती तिरपिरेक मारूया एक, मार एक पुन्हा दोन ज एक हा अंक किती वेळा आलेला आहे तर तो दोन वेळा म्हणजे उभ्या रेगा एक आणि दोन त्याच्यानंतर दोन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती वेळा आलेला आहे तर आठ वेळा मग आता ह्या पुन्हा कशा करून घ्यायच्या तर एक दोन तीन चार चार खुणा झाल्यानंतर पाचवी जी खून आहे ती तिरपी तिरपीरेगा अशी मारायची म्हणजे पाचचा एक गट बनवायचा मग या दोन सदस्यांची संख्या किती वेळा आलेली आहे तर आठ वेळा पाच झाल्यानंतर सहा सात आणि आठ अशा पद्धतीनं पुढं तीन आणखी उभ्या रेगा मारून घ्यायच्या ओके आता तीन सदस्य संख्या असणारे किती संख्या बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा सात किती आहेत संख्या सात मग या ठिकाणी आपण खुना करून घेऊया ताळीच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आता चार चार ही संख्या किती वेळा आली आहे बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती वेळा आलेली आहे आठ मग तारीच्या कोणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं करून घ्यायची आता पाच ही संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात नाही या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आता सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सात एक दोन सात हा अंक वेळा आलेला आहे दोन वेळा म्हणजेच उभ्या दोन वेळा एक आणि दोन हे झाले ताळेच्या खुणा आता कुटुंबांची संख्या म्हणजे ज्या ताळेच्या खुणा मिळाल्या त्या मोजायची आणि पुढं एफ आयची किंमत घ्यायची एक किती वेळा आलेला आहे तर दोन वेळा दोन किती वेळा आलेला आहे आठ वेळा तीन सात वेळा चार पाच आणि तीन आठ वेळा पाच पाच आणि दोन सात वेळा सहा पाच एक सहा वेळा सात दोन वेळा आता यांची बेरीज करायची नाही बरोबर किंमत लिहायची आठ दोन दहा सात सतरा सतरा पंचवीस बत्तीस सहा अडतीस एकोणचाळीस चाळीस कुटुंबांची संख्या चाळीस म्हणजे यांची किंमत आपल्याला चाळीसच मिळते त्याच्यानंतर आता पुढा एफ आय गुणिले एक्य या रकान्यामध्ये एक्स आय आणि यफ आयचा गुणाकार बे इके बे आठ दोन्ही सोळा लिहायच सात्रिक त्रिक एकवीस या ठिकाणी येणार आठ चोख बत्तीस साता पाचा पस्तीस साई साई छत्तीस आणि बेसत्ते चौदा हो आता यांची बेरीज करायची सहा चार दहा पाच पंधरा आणि सोळा सतरा अठरा दोन वीस आणि सहा सव्वीस सव्वीस अशी किती आली या ठिकाणी सहा सव्वीसाशी सहा हच्छा दोन दोन आणि एक ती, तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा तेरा चौदा आणि पंधरा एकशे छप्पन समेशन यफ आय एक्स आय बरोबर आपल्याला काय मिळालं एकशे छप्पन आता काय करायला सांगितले आपल्याला चाळीस कुटुंबातील सदस्यांचा मध्य काढाय सांगलेला आहे आता सूत्र आपल्याकडे आहे मध्य मध्य म्हणजे त्याला आपण म्हणतो एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले यन बरोबर समेशन एफ आय एक्स आय किती आहे एकशे छप्पन ही किंमत घालायची भागिले यनची किंमत किती आहे चाळीस बरोबर हुँ? आता या ठिकाणी भाग लावूया कितीचा भाग लागतोय बघा तर या ठिकाणी चारचा भाग लावला आपण तर खाली आपल्याला मिळतं आहे चार धाई चाळीस वरती चारित्रिकूम बारा पंधरातनं बारा गेले राहिले तीन आणि राहिलं त्याच्यावरती सात छत्तीस चार नवे छत्तीस बरोबर म्हणजे एकोणचाळीस भागीले दहा मग आता एकोणचाळीसचा दहा भागल्यानंतर आपल्याला काय मिळतं तीन पॉईंट नऊ म्हणजे दाही त्रिकत्तीस राहिलं नऊ त्याला भाग लागणार म्हणून घेतला पॉईंट त्याच्यावर शून्य दहा नव्वे नव्वद म्हणून मध्य मध्य बार बरोबर आपल्याला काय मिळाला तीन पॉईंट नऊ म्हणजे सदस्यांचा मध्य म्हणून सदस्यांचा सदस्यांचा मध्य बरोबर तीन पॉइंट नऊ तीन पॉइंट नऊ या ठिकाणी आपल्याला मिळतो म्हणजे सर्वसाधारण प्रत्येक कुटुंबामध्ये तीन पॉईंट नऊ एवढी सदस्य संख्या आहे हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीनं हे तिसर उदाहरण संपलेलं आहे लगेचच पाहणार आहोत आपण पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार काय दिले बघा मॉडेल हायस्कूल नांदपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील वीस वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या पुढील प्रमाणे आहे यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा मॉडेल हायस्कूल नांद नांदपूर यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गणित आणि विज्ञानाचे जे काही प्रकल्प गेल्या वीस वर्षामध्ये सादर केलेली आहे त्याची संख्या दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करून त्याचा मद्य काढायचा आहे तर अशा पद्धतीला आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतो चार टाकून घ्यावा लागतो मग याच्यामध्ये काय येणार आहे पहिल्या रकाने प्रकल्पांची संख्या म्हणजे एकसाय काय येणार आहे प्रकल्पांची संख्या म्हणजेच एक्साय आणि ताळेच्या खुना त्याच्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करायची म्हणजे वर्षांची संख्या म्हणजे यफ आय आणि एफ आय गुणिले एक्साय ओके तर सुरुवातीला प्रकल्पांची संख्या जी आहे ती संख्या सर्वात लहान किती आहे बघा तर या ठिकाणी एक आहे म्हणजे इथं एक येणार आहे आणि सर्वात मोठी संख्या किती आहे बघा तर जास्तीत जास्त म्हणजे मोठी संख्या जी आहे ती पाच आहे म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच प्रकल्पांची संख्या एक्साईची किंमत आपल्याला एक ते पाच मिळते आता ताड्याच्या खुणा एक हा अंक किती वेळा आला आहे तो बघायचा आपण एक अंक एक दोन तीन तीन वेळा आलेला आहे म्हणजे तारेच्या पुन्हा एक दोन तीन पुन्हा दोन हा अंक एक दोन तीन चार पाच सहा वेळा एक दोन तीन चार तिरपीर एक पाच आणि एक सहा तीन एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा चार एक दोन तीन एक दोन आणि तीन आणि पाच एक दोन दोन वेळा एक दोन ह्या झाल्या ताळेच्या खुणा आता आपण काय करायचं या किती खुणा मिळाल्या त्या पुढं वर्षांची संख्या याच्यामध्ये म्हणजे एफ आयची किंमत लिहायची एक दोन तीन म्हणजे इथं आलं तीन ओके त्याच्यानंतर इथं पाच एक सहा पुढं पाच एक सहा त्याच्यानंतर एक दोन तीन तीन आणि पुन्हा दोन याची बेरीज करायची ती आपल्याला वीस मिळायला पाहिजे सहा तीन नऊ सहा पंधरा आणि तीन अठरा दोन वीस 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 वर्ष मिळाली आता इथं एफ आय एक्स आय म्हणजे एक्स आय आणि एफ आयचा गुणाकार तीन एके एक तीन साई दुनी बारा साई त्रिक अठरा तीन चौक बारा बे पंचे दहा हुँ? आता समेश आणि एफ आय एक्स आय म्हणजे या सर्व अंकांची खाली बेरीज लिहायची लिहूया आपण तीन अन दोन पाच आठ अन पाच तेरा चौदा पंधरा पंधराशी पाच ह्याच्याला एक दोन तीन चार पाच पंचावन्न यांची किंमत मिळालेली समेशन एफ आय एक्स आय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आता आपण काय काढायचा मध्य मध्य सूत्र लेच मध्य बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले यन बरोबर किती आहे समेशन एफ आय एक्स साहेब पंचावन्न पंचावन्न भागिले वीस पंचावन्न भागिले वीस आता पंचावन्न भागिले वीस हा आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे तर वीस दोन्ही चाळीस पंचावन्नातून चाळीस गेले राहिले किती पंधरा ओके आता वीस न पंधराला भाग लागतोय का नाही मग इथं आला पॉईंट त्याच्यावर घेतलं शून्य झालं एकशे पन्नास आ, विसा विसासत्ते एकशे चाळीस विसा विसासत्ते एकशे चाळीस मग एकशे पन्नासमधनं एकशे चाळीस गेले राहिले दहा त्याच्यावर घेतला शून्य विसापाचा शंभर म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर असं आपल्याला या ठिकाणी आता भागाकार मिळालेला आहे म्हणून सामग्रीचा मध्य म्हणून सामग्रीचा मध्य मध्य सामग्रीचा मध्या, बार बर दोन मध्यंट पंचाहत्तर हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे ओके तर हा जो सराव संच अकरा पॉइंट एक होता आणि त्याच्यावरती आधारित जी ही चार उदाहरणं होती ती या ठिकाणी सोडवून संपलेली आहेत ही सर्व उदाहरणं आपल्याला अगदी मस्तपैकी समजली असतील असं मी ग्रही करतो आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद